वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। गणेशोत्सवानिमित्त बदलापूर शहरात ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरणाऱ्या साकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रथम द्वितीय व उत्तेजनार्थ विजेते काढण्यात येणार आहेत। यामध्ये प्रथम विजेता ठरणाऱ्या चार व्यक्तींना अष्टविनायकाचे दर्शन सुद्धा मोफत दिले जाणार आहे। सध्या संपूर्ण शहरामध्ये असे परीक्षण जोरदार सुरू आहे। ब्लॉक काँग्रेस कमिटीमधील परीक्षकांनी आतापर्यंत 150 हून जास्त घरगुती गणपतींना भेट दिली व सजावटीची पाहणी करून परीक्षण केले। त्यासोबतच अनेक मंडळांनाही यावेळी परीक्षकांनी भेट दिली। गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल नवरात्र उत्सवामध्ये जाहीर करण्यात येणार असून यावेळी विजेत्यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात येणार आहे। बदलापूर शहरात ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे जे काही या ठिकाणी परीक्षक करण्यासाठी आलेले आहेत, आता सध्या आपटेवाडी परिसरात परीक्षण सुरू आहे आणि आता सध्या आपल्या मागेच आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी सजावट केलेली पाहायला मिळते। सोनेरी मुकुटाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। कागद, पुठ्ठा आणि कापड यांच्यापासून तयार केलेली ही खरं तर प्रतिकृती आहे आणि याचं परीक्षण नुकतंच परीक्षकांनी केलेलं आहे। परिसरातील विविध परिसरातील जे काही गणेशोत्सव भक्त आहेत, मंडळं आहेत किंवा घरगुती जे काही गणेशोत्सव आहेत, गणपती बाप्पा आहेत, त्यांचं परीक्षण या ठिकाणी केलं जात आहे। माझ्यासोबत उपस्थित आहेत महिला शहराध्यक्ष आस्था मांजरेकर, त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल, कशा प्रकारे सध्या परीक्षण सुरू आहे, स्पर्धेला प्रतिसाद कसा मिळतो? प्रतिसाद तर खूपच छान आहे। आम्ही म्हणजे अपेक्षा केलेली त्याहून खूप जास्ती छान प्रतिसाद मिळतो आहे आणि मोर देन 150 घरगुती गणपतीचे आम्ही परीक्षण केलेले आहे आणि तशीच आम्ही तर आहोत, आम्ही चौघं आहोत इथे। आमचे सरचिटणीस आहेत आदरणीय भालेराव सर, आदरणीय सूर्या पाटील सर आहेत, उपाध्यक्ष ज्योतिताई आहेत, तशीच आपली टीम पण आहे पूर्ण। अजून दोन टीम्स आहेत ज्या ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे परीक्षण सुरू आहे आपल्या 2 दिवसापासून आणि सगळ्यांचाच म्हणजे प्रतिसाद छान आहे आणि जो फर्स्ट प्राईज ज्याला मिळणार आहे त्याला आमच्या ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे अष्टविनायक यात्रा, 4 जणांसाठी अष्टविनायक यात्रा ट्रॉफी विथ सर्टिफिकेटसुद्धा देण्यात येणार आहे आणि अजून उत्तेजनार्थ आणि जर कोणी काही वेगळं केलेलं असेल म्हणजे युनिक तर त्याच्यासाठी पण एक विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवलेलं आहे ब्लॉक काँग्रेस कमिटी। नक्कीच, खरं तर या संदर्भात आपण सविस्तर बातमी जी आहे ती आपली बदलापूरवर प्रसारित केलेली आहे। तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये अजूनही सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही स्पर्धेची माहिती घेऊ शकता। आज जी या ठिकाणी जी सजावट केलेली आहे ती सुद्धा आपण कशा प्रकारे किती दिवस लागले ते सुद्धा माहिती घेणार आहोत। स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे स्पर्धकांनी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय नाव आहे तुमचं आणि स्पर्धेत सहभाग घेतला, या ठिकाणी परीक्षण करताय, कसं वाटतंय? अतिशय चांगली स्पर्धा ठेवलेली आहे काँग्रेस कमिटीने। आपला बदलापूरमध्ये माझं नाव संदीप कदम, आपटेवाडीमध्ये मी राहतो। गेली 30-35 वर्ष आमचं मखरमध्ये आम्ही स्पर्धेत नेहमी भाग घेत असतो। 10-12 वर्ष नगरपालिकेचं प्रथम पारितोषिक आमच्याकडे नेहमी असतं आणि यावेळेलाही आम्हाला अपेक्षा आहे स्पर्धेची जे काही स्पर्धा आहे ती एकदम कणखर आहे आणि प्रतिस्पर्धी भरपूर आहेत आणि यावेळेला आम्ही आमच्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे। इको फ्रेंडली मखर आम्ही आज बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये कापड, पुठ्ठा आणि कागद याच्या साह्याने मुकुट बनवलेला आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आपली कला पोहोचवावी हा आमचा एक उद्देश आहे। बाकी त्याच्यात असं आमचं एक हौशी म्हणून नक्कीच या ठिकाणी पर्यावरणपूरक अशी सजावट बाप्पासाठी करण्यात आलेली आहे। कदम कुटुंबियांनी खरं तर खूप छान असा देखावा या ठिकाणी गणरायाच्या आगमनासाठी केलेला आहे आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। निकालसुद्धा लवकरच जाहीर केला जाईल, तोही आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बदला। वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एकाच छताखाली। प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत। फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गिझर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे,
इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही। डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय, एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11 टेक्नॉलॉजीला।